बराच वेळ झाला आपण भूमिका थेटच मांडत आहात आणि महाराष्ट्र काँग्रेसची एक प्रकारे संपूर्ण कुंडलीच तुमच्याकडून मिळते आहे, पण तुम्ही नाव घेत नाही आहात आणि तुम्ही काही अशा प्रकृतीचे नाही की तुम्ही चोरून भूमिका घ्याल, काही शब्द अंगचं ठेवाल वगैरे. थेटच विचारतो, जबाबदार कोण सांगा महाराष्ट्र काँग्रेसच्या आजच्या स्थितीला? पटोले, वडेट्टीवार का पृथ्वीराज चव्हाण? मला, मी सांगितलं ना, मी पक्ष तो सोडलेला आहे, त्याच्यामुळे मला त्या पक्षामध्ये कोण काय करते आणि कसं वागतं आज मी बोलणं उचित नाही आहे. मी तिथे होतो नाही की काही, मला सगळंच माहिती आहे. लेट अस फॉरगेट दॅट. माझं म्हणणं एवढंच आहे, आता सगळे मोठे नेते आहेत तिथे, सगळ्यांना भविष्य भवितव्य जे काय ते आहेत करत आहेत, त्यामुळे मला त्यांच्या कोणाविषयी काहीच बोलायचं नाही. अर्थात माझ्या मनात काही गोष्टी आहेत मी नाकारत नाही, पण पब्लिक लाईफमध्ये या गोष्टी, आता या स्टेजला आता मी ज्या पक्षामध्ये एक महिन्यापूर्वी होतो, आज मी पुन्हा त्यांच्याबद्दल काही बोलणं मला उचित नाही. ठीक आहे, आय विश देम ऑल द बेस्ट, त्यांनी काम करावं. मी इथे आलेलो आहे, माझं काम मी इथे करेन आणि शो माय परफॉर्मन्स.